आपल्याला परिवारामध्ये एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली होती. संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटं आहे हे भासवणं म्हणजे सहानुभूती मिळवण्याचं काम आहे, अशा शब्दामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय. तर अजित पवारांचं कालचं वक्तव्य मला बाळबोध वाटलं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. अधिकार पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहे आणि मीच एकटा असं सांगणं त्याचा अर्थ लोकांना स्वतः भावनातून भूमिका बजून त्यांची सहानुभूती आदरणीय पवार साहेब हे लढवईने नेते येतो. त्यांचं उभं आयुष्य संघर्ष आणि लढण्यात गेलं. त्यांचे वडील, काका, मामा कोणीही राजकारणात नव्हतं. त्यांचं आयुष्य त्यांनी शून्यातून उभं केलं आणि त्यांनी कधी असं म्हणलं नाही की हे माझं आहे. पार्लमेंटचा ज्या पद्धतीने काल उल्लेख झाला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे. आणि मला विचाराल तर संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान येतो.